राज्यातील सर्व सरकारी आस्थापनांमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करा यासह विविध मागण्यांसाठी बावन्न संघटना एकवटल्या असून हे कर्मचारी शनिवारी लॉंग मार्चच्या माध्यमातून मुंबईकडे कूच करणार आहेत महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यभरातील कंत्राटी कर्मचारी नाशिकमध्ये दाखल होण्यास शुक्रवारी सुरुवात झाली गोल क्लब मैदान येथून सकाळी अकरा वाजता ते मार्गस्थ होणार होते अनेक वर्ष कंत्राटी कर्मचारी सरकारी कार्यालयांमध्ये दे सेवा देत आहेत केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांवर कंत्राटी व मानधन तत्वावर सुमारे तीन लाख कर्मचारी राबत आहेत राज्यपालांसह हो मुख्यमंत्री कामगार मंत्री रोजगार मंत्री कामगार विभागाचे प्रधान सचिव यांना वारंवार निवेदन देऊनही कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत यामुळेच कंत्राटी कर्मचाऱ्यांची वारी न्याय हक्कासाठी विधानसभेच्या दारी अशी साध घालण्यात आली आहे या वारी आज एक मोठी घटना घडली ती या वारीत सामील झालेल्या महिलांची यांची अचानक प्रकृती गंभीर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलाय या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा लॉंग मार्च निघणार असल्यानं प्रशासनाचे धाबे चांगलेच दनानले आहेत लॉंग मार्च निघू नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून शुक्रवारी दिवसभर प्रयत्न सुरू होते मोर्चाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पदाधिकाऱ्यांशी जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर नरेगावचे उपायुक्त चिखले यांनी चर्चाही केली हा मोर्चा थांबविण्याचे आवाहन करून देखील हा मोर्चा थांबवण्यात आला नाही संजय हिरे दक्ष पोलीस न्यूज नाशिक